नमस्कार, कसे आहात सगळे? अंजूस टेस्टी टेल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। नवरात्राची गडबड संपली असेल सगळ्यांची। आज आपण पिंडी छोले बघणार आहोत, तर ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत। ते कसे ते आता आपण बघूयात। तर आता आपण एक कप छोले घेतले, ते रात्री पाण्यात भिजवले। आता हे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये अख्खे मसाले घालणार आहे, तमालपत्र, चक्रीफूल, बड़ी विलायची, दालचिनी। दालचिनी घालताना मोठी घालायची, म्हणजे नाहीतर मग नंतर चुकून बारीक तुकडा त्याच्यातच राहिला तर घशात अडकण्याची शक्यता असते। ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे मिरे। आज आता आपण पिंडी छोले बघतोय किंवा ढाबा स्टाईल छोले बघतोय, तर त्याचा कलर जर काळपट असतो। आता आपण ह्याच्यामध्ये टी बॅग्स घालणार आहे, ह्याच्यामुळे काय होतं, छोल्यांना काळपट कलर येतो। जर तुमच्याकडे या टी बॅग नसतील तर मलमलच्या कापड्यात चहा घ्यायचा एक चमचा, त्याची पुरचुंडी बांधायची आणि ती त्याच्यात सोडायची, त्यामुळे छोल्याला चांगला कलर येतो। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे थोडंसं मीठ आणि थोडा खायचा सोडा घालणार आहे, म्हणजे छोले छान शिजतात। आता आपण हे कुकरला साधारण एक 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। आता आपण छोले शिजवून घेतलेत, हे बघा असे आपले छोले असे छान शिजलेत। आता काय करायचं, यातले आपण मसाले काढून घेतलेले आणि हे पाणी गाळून घेतले, हे नंतर आपण वापरणार आहे। तर जे अख्खे खडे मसाले घातले होते किंवा चहाची जी बॅग घातली होती ती काढून टाकणार आहे आपण, आणि हे गाळून घेतलेले छोले आणि हे त्याचं पाणी। आता आपण छोले करायला घेऊयात। ह्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून तूप घालतीये। आपलं तेल तापलंय, ह्याच्यामध्ये मी जिरे घालतीये 1 टीस्पून। जिरे तडतडले की मी कांदा घालणार आहे ह्याच्यात। हे मी साधारण 2 मीडियम कांदे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले। अगदी तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही कांदा बारीक चिरून घातला तरीसुद्धा चालणार आहे। हा कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत आपण फ्राय करणार आहे। कांदा आपला गुलाबीसर होत आलाय। आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकतीये, साधारण 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट। कांद्याचा कच्चटपणा गेला की आता आपण टोमॅटो प्युरी घालणार आहे। तर साधारण 2 टोमॅटोची मीडियम साईज टोमॅटोची प्युरी केली आहे मी, ती घालतीये मी आता। आता आपले टोमॅटो प्युरी पण थोडी शिजत आली आहे, अजून त्याला 5 ते 7 मिनिटं आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे। पण ह्याच्यामध्ये आता आपण या स्टेजला एक मिरची अशी स्लिट देऊन टाकणार आहे, त्याने त्याला छोल्याला छान फ्लेवर येतो। आणि आता जेव्हा आपण छोले करतो तेव्हा आपण बाहेरचे मसाले वापरतो, ते न वापरता आज आपण काय काय वापरणार आहे ते सांगते मी। कसुरी मेथी घेतली आहे मी 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट घेतले, तुम्हाला पाहिजे तर तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आमचूर पावडर 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, जिरा पावडर 1 टीस्पून, धना पावडर 1 टीस्पून, कसुरी मेथी 1 टीस्पून आणि गरम मसाला 1 टीस्पून। आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे। आपल्याला वेगळा छोले मसाला घालायची गरज नाही आहे। आता ह्याच्यामध्ये मीठ घालते मी, साधारण 1 टीस्पून मीठ घालणार आहे। छोले शिजवताना आपण थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ चवीप्रमाणे ॲडजस्ट करायचं। हे बघायला इतका सुंदर कलर आला आहे। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आत्ता आपण घालणार आहे, त्यामुळे त्याचा स्वाद एकदम छान येतो, खूप सुंदर ह्याला सुवास येतोय। हे बघा ह्याला असं तेल सुटायला लागले। टोमॅटो घातल्यानंतर साधारण 1-10 मिनिटं आपल्याला ती प्युरी शिजवावी लागते। हे बघा आपल्या मसाल्याला छान आता तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, आपले जे छोले आहेत ते घालणार आहे। यातले थोडेसे छोले आहेत ना, ते मी काय करणार आहे, हाताने मॅश करून घेणार आहे। छोले
हे बारीक करून घेतल्यामुळे ग्रेव्हीला मस्त दाटपणा येतो। हे थोडेसे छोले मी हाताने छान असे बारीक करून घातले। पुण्यामध्ये तुम्ही कधी गेलात तर मोना फूड्स म्हणून खूप जुनं छोले भटुऱ्यासाठी प्रसिद्ध शॉप आहे, त्या स्टाईलचे आपले हे छोले होतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपण हे छोल्याचं जे पाणी होतं ना ते आपण घालणार आहे। पाणी तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता, पाहिजे असेल तर यातलं एक थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवायचं। कधी कधी काय होतं, छोले बराच वेळ राहिले तर ते पाणी ॲब्सॉर्ब करतं, मग ऐन वेळेला जेव्हा आपण गरम करू तेव्हा थोडंसं पाणी घालून ते गरम करायचे। जनरली हे पिंडी छोले असतात किंवा ढाबा स्टाईल छोले असतात, त्याला अंगाबरोबरच ग्रेव्ही असते, खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही। हे बघा आपले छोले छान तयार झालेले आहेत, हे छोले आपले तयार झाले। आता मी काय करणार आहे, हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि ह्याला एक छान आपण मस्त फोडणी देणार आहे वरून, इतकी सुंदर त्यांनी छोल्याला टेस्ट येते। तर आधी आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून तूप घेणार आहे, ह्याच्यामध्ये जिरे, आलं घेतलं आहे मी, आलं थोडंसं असं उभं चिरलं जुलियन्स म्हणतो ना आपण तसं, ह्यानी खूप छान टेस्ट येते, आणि दोन लाल मिरच्या, असा मस्त फ्लेवर आला पाहिजे। आणि इमिजिएटली आपण हे आपल्या छोल्यांवर घालणार आहोत। हे बघा आपण हे छोल्यांवर घातले, ह्यानी खूप छान छोल्यांना आपल्या टेस्ट येते। आता आपण कोथिंबीर घालून सजवणार आहोत। हे आपले ढाबा स्टाईल छोले तयार झालेत। आता आपण केलेले पिंडी छोले किंवा ढाबा स्टाईल छोले तुम्ही बघितले, तुम्ही नक्की करून बघा, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण ते केलेले आहेत, तुम्हाला ते आवडतील। पुढच्या ह्याच्यात आपण भटुरे पण दाखवूयात, म्हणजे तुम्हाला छोले भटुरे असे करता येतील। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करताय, सबस्क्राईब करताय, माझ्या रेसिपी शेअर करताय, त्यासाठी खरोखरच तुमचे मनापासून धन्यवाद।